ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण न्यूज एटीन लोकमत वर पाहतोय बांधावरचा बळीराजाचा आक्रोश आता आपल्यासोबत मराठवाड्यातली परिस्थिती सांगण्यासाठी सिद्धार्थ गोदाम आहेत सिद्धार्थ मराठवाड्यासाठी अतिवृष्टीचं हे संकट गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे जेव्हा उडीद आणि मूग काढणीला आला तेव्हापासून हे संकट तिथल्या शेतकऱ्यांवर आलं आता सोयाबीनच्या काढणीच्या वेळेस पुन्हा सोयाबीन काळं पडलं पाऊस थांबला नाही गेल्या तीन चार दिवसात तर कहर झाला या एक महिन्यात अनेक गावातले शेतकरी आपल्याला सांगत होते की अजून पंचनाम्यासाठी सुद्धा कोणी आलेलं नाहीये तिकडे तेलंगणाने सरकारने तिथल्या साडेपाचशे कोटींचं पॅकेज दिलं आपलं सरकार अजून म्हणतंय आम्ही आढावा घेतोय आज शेतकऱ्याला नेमकं काय वाटतंय कधीपर्यंत त्यांना ती मदत मिळाली पाहिजे आणि तो विश्वास वाटतोय का मुळात की आपल्याला मदत मिळेल निश्चितच विलास अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या भागामध्ये सरसकट सरकार का मदत देत नाही आधी झालेलं आहे सरसकट मद मदत माफ करा मदत पोचलेली आहे मग आता शेतकऱ्यांच्या हातात लवकरात लवकर पैसा नाही आला तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांना तोच प्रश्न मी विचारणार आहे की आता, आता तुमचं पिकाचं नुकसान झालेलं आहे सगळं हातचं गेलेलं आहे त्याचं नव्हतं झालेलं आहे पुढचं आयुष्य कसं जगणार आम्हा शेतकऱ्याला सरकारनं काहीतरी मदत द्यावी त्याशिवाय आम्हाला जगणच होत नाही त्याला पर्याय नाही दुसरा सरकारची मदत नाही पोहोचू शकत मग काय करणार आता काय करायचं आता दहावा घ्यायची पाळी पुन्हा पर्याय का दुसरा पर्याय काय करणार आहे सरकार जर देत नसेल तर किडी गेल्या ऊस गेलं उडीत गेला मूग गेलं सगळं माती सुद्धा गेली निश्चितच मला सांगा बाबा आता तो का तो पीक, का तो तर काय हातात पिक पिकाचं काय येणार नाही हाती लागणार नाही घरचं खाणं पिणं तर चालू ठेवावं लागतं बाकी सगळं आपल्याला सुरू ठेवावं लागतं ते कसं करायचं मित्र फित्र तर कोण देणार पैसे मागा गेलं तर ज्यात पडले पंचायत आपल्याला कशाला देणार आहेत कुठला पैसा आम्ही मा आम्हाला जगणं मुश्किल आणि तुम्हाला कुठले द्यायचे मग काय करायचं सरकार काय दुकानदार जे पहिलेच उदर आहे तर कुठले द्यायचे लॉकडाऊन म्हणून सातवा आठवा महिना चालू आहे कोण देत आहे कोणाला पैसा देणार कोण काय घ्यायचं पुढच्या आयुष्याचे गणित कसं मांडणार सर पुढचे गणित मांडायला आमच्याकडे म्हणजे मार्गच काय नाही काय झालं गेले जवळजवळ एक आठ सात आठ महिने झाला आम्ही कोरोनाच्या जास्तीनं जगतोय एकतरी अशा पुढे जगतो की एक अशी परिस्थिती आहे की आम्ही सात तास समजा आम्ही शहरात आलो शहरात आम्ही घरी जर गेलो तर आम्हाला घरी असं वाटतं की आमच्यामुळं आमच्या घराच्या धोका होतो का ही आमच्यापैकी दुन्हीची एक सगळ्यात मोठी समस्या आमच्याकडे त्यातनं आम्ही कसं तरी थोडंसं सावडतो ना सावडतो परत आमच्याकडे पावसानं आमच्याकडे म्हणजे एकदम भयान नुकसान केलं आजपर्यंतच्या इतिहासात पन्नास वर्ष साहेब आज जे टोटल जे पाऊस जेवढा पाऊस पडतो ते एका दिवसाचा दोनशे मिलीमीटर पेक्षा साहेब जास्त पाऊस झालेला आमच्या तालुक्यात त्याच्यामुळे कसा आता पुढचं गणित कसं जोडणार आता पुढची गणित एकच सरकारनं तातडीची मदत आणि शेतकऱ्यानं भरलेला पीक विमा दिला तर एवढ्यावर शेतकरी कसा तरी तग धरू शकेल कारण कांदे आता कांदा होता आशेचं किरण कांदा गेला कांद्याला अतिशय ह्या वर्षी रोग त्यातून बी महाग छत्तीसशे रुपये किलो बी होतं त्यातून शेतकरी कसा तरी उभा होता आता कांदा गेला उडीत गेलं सगळं गेलं आता फक्त सरकारच्या मदतीशिवाय पर्याय राहिलेला निश्चितच विलास एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की सरकारच्या मदतीशिवाय शेतकरी तग धरणार नाही कारण इतर बँका कर्ज देणार नाही शेतामध्ये पीक नाही किंवा शेतीमध्ये आता माती पण राहिलेली नाही कर्जदारही उभा करणार नाही मग आता सरकारने जर मदत लवकर नाही दिली तर निश्चितच फार अवघड आहे शेतकऱ्यांचं जगणं खरंय आणि या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये खरं तर आज हे संकट कोसळल्यानंतर शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याशिवाय वे राहणार नाही कारण त्याला जर त्याचा प्रपंच चालवायचा असेल तर त्याला कुठून तरी कशेतरी हे जगण्यासाठी पैसे काढावे लागतील पुन्हा कर्जबाजारीपणा पुन्हा त्या आत्महत्यांचं सत्र हे सगळं महाराष्ट्रात सुरू व्हायचं नसेल तर आताच या सगळ्या शेतकऱ्यांना सावरणं गरजेचं आहे ब्रेकनंतर मला जायचं आहे पुन्हा सिनेच्या काठावर जिथं आता आपल्यासोबत चंद्रकांत फुंदे असणार आहेत आणि त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊया कारण तेलंगणा सरकारनं तिकडं मदत जाहीर केली आहे मग आपलं सरकार का चालढकल करत आहे हा सवाल ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज लोक लोकांचं नुकसान भरपूर झालेलं आहे